नाईक बाबा म्हणून होते, तर त्यांची जी मुलं होती, मुलगी असेल मुलगा असेल, या ठिकाणी त्या कोविडमध्ये त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांना पाहायला कोणी झालं नव्हतं, तर त्यावेळेस आपल्या बाबूंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम, त्याचबरोबर किरण भाऊ तासने, गणेश भाऊ भालेराव आणि चंदू भाऊ वाघ हे सर्वजण त्या ठिकाणी आले आणि त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ग्रामपंचायत मार्फत आणि या तिघांच्या वतीनं या ठिकाणी पार पडला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की दुःखाच्या काळात सोबत कोणी नसताना या ठिकाणी ग्रामपंचायतीची पूर्ण टीम आणि शिवार मित्र मंडळातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होते. वार्षिक निवडणुकीमध्ये जसं आपल्या सगळ्यात म्हणजे लोकनियुक्त सरपंचा सगळ्यात जे वार्ड क्रमांक 3 मध्ये जे 3 उमेदवार होते जे भरघोस मतांनी आले 6 वार्डामधून, यावेळेस पण आपल्याला आश्वासन देतो की हे दोन्ही उमेदवार तसेच लोकनियुक्त सरपंच हे सगळ्यात जास्त मतांनी या वार्डामधून तुम्हाला आम्ही भरघोस मतांनी निवडून देऊ हा शब्द मी तुम्हाला देतो. बाबूंनी मागच्या पंचवार्षिक मध्ये काय केलं हे सविस्तर आपल्या समोर मांडलेलं आहे. खरंतर आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा आनंद उत्सव आपण साजरा करत असताना आम्ही त्या ठिकाणी येऊन, कारण एवढी अशी संधी पुन्हा किंवा एवढ्या मतदारांना एकदम भेटणं कठीण आहे, म्हणून आपण आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. खरंतर आपण सगळे उत्साहात आहे गाड्या घेण्याचा, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक 2023 आणि मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनल हे आपल्यासमोर दिलेलं असताना नारायणगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण मागच्या पंचवार्षिकला त्या पॅनलवर विश्वास ठेवून या ठिकाणी त्या सर्व मंडळींना काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं नक्कीच चांगल्या प्रकारचं काम करून या नारायणगावचा कामाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उमटवला. प्रत्येक वार्डामध्ये चांगल्या प्रकारचे कामं, कारण ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं माध्यम ते ग्रामपंचायत असतं आणि ज्या आपल्या अडीअडचणी आपल्या ज्या समस्या आपले प्रश्न या खऱ्या अर्थानं सोडवण्याचं काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आणि हे होत असताना खरं तर सर्व मंडळींनी आपल्या सुखात दुःखात आनंदात सातत्यानं आपल्या अडचणीच्या काळात कोरोनाचा काळ गेला हे सुद्धा सांगितलं, त्यावेळेस कशा प्रकारे सगळ्या गावात किंवा गावावर उपाययोजना करण्याचं काम केलं आणि बरीचशी काही विकासाची कामं या ठिकाणी सरपंचांनी सांगितली, काही झाली असतील कदाचित काही राहिली असतील, या ठिकाणी काही मागणी मला वाटतं आली नाही, व्यायामशाळेची मागणी आहे नक्की ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाईल, परंतु मला एवढंच सांगायचं की सर्वांनी विकास म्हणणं सांगत असताना नुसतं लाईट पाणी वीज किंवा रस्ते हे करून चालणार नाही, तर शिक्षण आरोग्य जे काही बाकीच्या मूलभूत सुविधा ज्या आपल्याला पाहिजे त्याचं सुद्धा काम खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आणि 5 वर्ष सरपंचांनी सांगितलं की पाण्याची एवढी मोठी योजना जवळजवळ 25 कोटीची ती योजना या ठिकाणी कार्यरत झाली, या ठिकाणी सांगताना आपण आरोचच पाणी त्या ठिकाणी पितोय. मी जाताना कधी पाहतो कोणी रस्त्यावर मारतंय, कोणते गाड्या धुत आहे, परंतु मला एवढीच विनंती करायची
जे आरोचं पाणी आपण पितोय त्याच्याही पेक्षा शुद्ध किंवा किंवा आपण जे बिसलरीचं पाणी पितोय त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी या डॅमचं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी ते पाणी पिण्यासाठी वापर केला तर नक्कीच चांगलं पाणी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जीवनातल्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने चांगलं आहे. कारण महत्त्वाचं पाणी हा प्रश्न महत्त्वाचा असतो म्हणून तो प्रश्न खऱ्या अर्थाने मांडला. या सुविधांनी जर सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला पहिली गॅस जावी पुढे बसली असेल आली असेल तर ती नारायणगावला आली आणि तिचा उपयोग आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कसा झाला म्हणजे भूषणावर नाही परंतु काही आपल्या अंत्यविधी बऱ्याचशा लोकांचे आपले किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये झाले शेजारच्या तालुक्यांमध्ये झाले दहा दहा बारा बारा तास 20 तास त्या ठिकाणी वेटिंगला राहावं लागलं. परंतु त्या काळामध्ये चालू झाल्यानंतर आपण ग्रामपंचायती सांगण्याचं एवढंच कारण आहे की आपल्या नातेवाईकांना सुद्धा तिथे गेल्यानंतर एक किंवा दोन नातेवाईक गेले तर 10-20 फुटावर त्यांना लांब उभं करून आपल्याला पाहण्यासुद्धा मिळत नव्हतं. परंतु कोरोना आपल्या गॅस सुविधे झाल्यामुळे आपल्या कुटुंबाला किंवा नातेवाईकाला इथे येऊन किंवा अंत्यविधीचं दर्शन घेऊन आपल्या समोर अंत्यविधी झाला एवढं पाण्याचं भाग्यसुद्धा त्या ठिकाणी मिळाले. बाकी ठिकाणी अंत्यविधी कुठे झाली हे सुद्धा त्या काही काही कुटुंबांना कळलं नाही आणि ते करत असताना विना म्हणजे ग्रामपंचायतीने कुठलंही त्या ठिकाणी पैसे घेतले नाही. कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मदत करून ते अंत्यविधी करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी मुक्ताबाई देवस्थानसारखं काम करत असताना मोठा हॉल दाखवून त्या ठिकाणी केलं आहे. आपण आपलं ग्रामदैवत आहे ग्रामदैवतचं काम वाटवून सांगितले गावच्या वैभवामध्ये चांगल्या प्रकारचं फळ टाकण्याचं काम ग्रामस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले. अजून बरीचशी कामं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहेत एवढ्याने आपला विकास थांबणार आहे. छोटी मोठी कामं सगळी त्या ठिकाणी झालेली आहेत काही होणार आहेत परंतु भविष्यकाळामध्ये आपल्याला जे भेडसवणारे प्रयत्न आहे त्यांना आपला कचऱ्याचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. आपल्याला ड्रेनेज लाईनचा जे पाणी आपलं जाते त्याच्यावर आपल्याला प्लॅन त्या ठिकाणी करून त्याचे पाय करायचे. त्या ठिकाणी आपल्याला एक अत्याधिक दवाखाना उभा करायचा आहे आणि म्हणजे असे बरेचसे वेगवेगळे कामं आहेत की आपल्याला सातत्याने त्या ठिकाणी करत असतात. हे नारायणगाव शहरीकरणाकडं वाढतंय आणि सगळ्या शहरीकरणाकडे वाढत असताना मूलभूत सुविधा आपल्याला देण्यासाठी एक सक्षम आणि कार्यक्षम आणि अनुभवी मंडळी त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा हे मंडळी आपल्यासमोर येत आहे. आता आम्ही काम करून दाखवले पहिले 10-20 वर्ष जो समाज कार्य करत असताना लोकांची मनं जिंकण्याचं काम केले. आता काही मंडळी येतील त्याने काहीचेही काम आपल्यासमोर केले कदाचित आपल्याला उमेदवार होता पाहिजे ती मंडळी आपल्यासमोर येतील. आम्ही हे करणार आणि ते करणार आधी समाज कार्य करायचं असतं आणि मग लोकांचा विश्वास वापरत मग लोकांनी आपल्या सगळ्या सांगितलं जातं तर तुम्ही ह्या वार्डामधून उभे राहा. आजची जी ह्या पेनांचे परत लोकांनी सांगितले ह्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे त्यांना निवडून आणण्याचं काम करून आणि ह्या नारायणगावचा सर्वांनी इतका करत असताना आम्ही तुम्हाला एवढा शब्द देतो की भविष्यकाळामध्ये जी जी काही कामं आपण करूयात ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी नक्कीच या सदस्यांच्या माध्यमातून करणार आहोत. खरंतर या ठिकाणी या वार्डामध्ये दोनच उमेदवार आहेत आणि सरपंचपाल लोकदुप्त असल्यामुळं आपल्याला तीन मतदान या ठिकाणी करायचे आणि नक्कीच आरक्षणाचं लोकदुप्ताचं सरपंचचं आरक्षण असताना एक चांगला उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी मिळाला आहे. स्वतः व्यवसाय डॉक्टर असल्यामुळे नक्कीच ह्या नारायणगावकरांची आरोग्याची काळजी घेत असताना आपल्या विकासाची सुद्धा चांगल्या प्रकारची काळजी घेतली अशी अपेक्षा या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी दुसरेही दोन उमेदवार खरं तर त्यांनी सातत्याने आपल्याबरोबर 5 वर्षामध्ये कामं करून दाखवले भविष्यकाळामध्ये चांगली कामं करतील आणि मनाची सांगितली
चार नंबर मध्ये याच सोसायटीतल्या आपल्या धर्मंतरी व्यक्तींनी राजधानी जास्तीत चार नंबर वार्डामध्ये उभे हे सगळे 17 उमेदवार अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आपण दिलेले आहेत. नक्कीच आपण मंडळी त्यांना या ठिकाणी काम करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सांगितलं ना मी राज्य त्यांचं सांगितलं म्हणजे दोन उमेदवार या वार्डात मागे जाऊ सांगितलं त्यामुळं दोनच उमेदवार आहेत त्यामुळं ज्यांची सफरचंद कपाट कॅमेरा फळा कारण इतर तीन चिन्ह असतील पण बाकीच्या वार्डांमध्ये आपल्याला चार चिन्ह आहेत. नक्की त्या चिन्ह आपण अशा चिन्हांचं समोरील बटन दाबून या मंडळीला काम करण्याची या ठिकाणी संधी द्या. आपल्या ज्या काही समस्या असतील आलेल्या त्या नक्कीच त्याचे तुम्ही काही या ठिकाणी सांगा आपण त्यावेळेस व्यवस्थित केले पण तो दोन्ही कॉम्प्लिटीकरण केलं आम्ही केलेलं केलंच आम्हाला अपेक्षा आहे. लोकांनी सांगितलं विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढणार आहे. विकास धरून कोणावर टीका करण्यात किंवा कोणी काय केलं त्या सांगण्यासारखं जरी असं तर टीका करायची नाही. ज्यांनी 10-20 वर्ष सत्ता भोगल्यात त्यांनी या नारेकामध्ये काय केलं सांगितलं तर मला वाटतं चांगलं होईल आणि नंतर लोकांनी त्यांच्याकडं मतदान मागितलं तर बरं होईल. म्हणजे लोक त्यांना प्रयत्न विचारते परंतु त्या मुद्द्याकडनं जाता विकासाच्या मुद्द्यावर आम्ही खऱ्यासाठी इलेक्शन लढतो आहे आणि आपण मंडळी खऱ्या हातानं पुन्हा एकदा आईताईच्या आशीर्वादानं या मंडळीला काम करण्याची संधी या ठिकाणी द्या अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो.